रशिया आणि युक्रेन मधला संघर्ष टिपेला पोहोचलाय पूर्व युरोपात कधीही युद्धाची ठिणगी पडेल अशी अवस्था आहे त्याच पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी रात्री केलेल्या भाषणातल्या एका गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वातच नव्हता अशा आशयाचं विधान पुतीन यांनी केलंय पुतीन असं काही बोलण्याची ही पहिलीच वेळ गेल्या वर्षी एका लेखामध्ये सुद्धा त्यांनी हाच मुद्दा मांडला होता आणि सोमवारी युक्रेन विषयी पुतीन यांच्या मनातली चीड पुन्हा व्यक्त झाली पण पुतीन यांना युक्रेन विषयी इतका आकस का वाटतो रशिया आपल्या या शेजारच्या देशाच्या एवढं मागे का लागलाय जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये युक्रेनविषयी रशिया आणि त्यातही पुतीन एवढे आक्रमक का आहेत याचं उत्तर या दोन्ही देशांच्या इतिहास आणि भूगोलामध्ये दडलेलं आहे आणि इतिहास म्हटलं म्हणजे फ्लॅशबॅक आपण जाऊयात अकराशे वर्ष मागे या सगळ्याची सुरुवात नवव्या शतकापासून होते तेव्हा पूर्व युरोपात स्लाविक वंशाच्या टोळ्यांचा देश किवान रूस अस्तित्वात आला आजच्या युक्रेन आणि रशिया तसंच बेलारूस या देशांचा जन्म याच किवान रूसमधून झाला असं या प्रदेशातले लोक मानतात म्हणजे रशिया आणि युक्रेन या आताच्या दोन देशांची पाळं मुळं इतिहासात गुंतलेली आहेत या किवान रूसच्या पाडावानंतर पूर्व युरोपामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक सत्ता निर्माण झाल्या त्यात युक्रेनचा बराचसा भाग वेगळा झाला पण सतराव्या शतकात रशियन साम्राज्याच्या काळामध्ये युक्रेन पुन्हा रशियाशी जोडला गेला गेल्या शतकामध्ये रशियात राज्यक्रांती होऊन राजेशाही उलथवून टाकण्यात आली एकोणीसशे बावीस साली कम्युनिस्ट विचारसरणीच्या सोव्हिएत युनियनचा उदय झाला त्यावेळेला युक्रेन या संघराज्याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता जवळपास एकोणसत्तर वर्ष हे दोन देश सोव्हिएत संघ राज्याचा भाग म्हणून एकत्र राहिले पण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सगळं काही आलबेल होतं असं मात्र नाही अगदी सुरुवातीच्या काळात एकोणीसशे बत्तीस तेहतीसमध्ये युक्रेनमध्ये मोठा दुष्काळ पडला होता त्याच्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आणि आजही युक्रेनियन लोक त्या दुष्काळासाठी सोव्हिएत युनियनला जबाबदार मानतात ही नाराजी पुढे वाढत गेली सोवियत देशांमधली गरिबी शीतयुद्धाचे दुष्परिणाम साम्यवाद मागे पडून नव्या विचारांचा उदय अशा अनेक गोष्टींमुळे अखेर मध्ये सोव्हिएत युनियन संपुष्टात आली आणि युक्रेन सह अन्य देश रशियापासून स्वतंत्र झाले सोव्हिएत युनियन संपल्याची आणि युक्रेन गमावल्याची सल व्लादिमीर पुतीन यांच्या मनात तीस वर्षांनंतरही कायम आहे त्यांच्या सोमवारच्या भाषणात सुद्धा पुन्हा ती दिसून आली युक्रेनचं भौगोलिक स्थान सामरिकदृष्ट्या रशियासाठी महत्वाचं आहेच पण या सगळ्यामध्ये भाषिक समीकरणं सुद्धा आहेत युक्रेनच्या पश्चिम आणि मध्य भागामध्ये युक्रेनियन भाषा बोलली जाते तर दक्षिण आणि पूर्व युक्रेनमध्ये अनेकांची मातृभाषा रशियन आहे सगळ्या रशियन लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणणारा नेता अशी ओळख निर्माण करण्यासाठी पुतीन उत्सुक आहेत आणि म्हणूनच युक्रेन परत मिळवायच्या विचारानं पुतिन यांना जणू पछाडलंय असं वाटत असल्याचं निरीक्षण रशियाविषयीच्या अनेक जाणकारांनी नोंदवलेलं आहे त्यामुळेच युक्रेनविषयी पुतीन आपली तीव्र मतं अनेकदा मांडत आलेली आहेत युक्रेनमधल्या रशियन भाषिक नेत्यांचं ते वेळोवेळी वेड़ समर्थन करत आलेत 2014 दोन हजार चौदा साली युक्रेनचा सा भाग असलेला क्रायमिया द्विपकल्प फुटून रशियात गेला सात वर्षांनी आता पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झालेली आहे दोनेस्क आणि लुहान्स्का या युक्रेनमधल्या फुटीरतावादी प्रदेशांनी रशियाच्या बाजूने जायचा निर्णय घेतला आणि रशियानं ताबडतोब त्यांचं स्वातंत्र्य मान्य केलंय अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असलेल्या नाटो फौजा आता युक्रेनच्या आणि पर्यायानं रशियाच्या उंबरठ्यावरती उभ्या आहेत रशियाचे सुद्धा हजारो सैनिक युक्रेनच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत पुतीन यांनी आतापर्यंत युक्रेनचे तीन प्रांत आपल्या बाजूने केलेत पण यापुढे जर त्यांनी जायचा प्रयत्न केला तर युद्धाला तोंड फुटेल क्षणाक्षणाला बदलणाऱ्या या परिस्थितीवरती बीबीसीची बारीक नजर आहे सगळे अपडेट्स आणि त्यांचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये बीबीसी मराठी डॉट कॉम वरती वाचायला मिळेल